नमस्कार, मी सच्चिदानंद पुरी, आझाद मैदान. आज दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत आहे. तर इथं दादा तुम्ही काय सांगताल? सदावर्ते साहेबांच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी उत्तर केलंय. तर तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांची काय भूमिका राहिली यामध्ये? आता आम्ही एक साहेब एकच नाही, साहेबांच्या पाठीमागे आम्ही 1,00,000 एसटी कामगार आहे. तर साहेबांच्या बाबतीत असं काय घडलं तर आम्ही 1,00,000 जर त्या लोकांना नाही सोडणार. आणि अजून सांगतो आता आम्ही बाहेर चाललो, सकाळी आम्ही पुन्हा येऊन आमचा लढा आम्ही सकाळी तो कोड चालू ठेवणार. सकाळी पुन्हा येणार. बघा, कर्मचारी म्हणतोय पुन्हा येणार. आम्ही आमच्या लढा विलीनीकरणासाठी सज्ज येणार आणि आम्ही पुन्हा येणार. कॅमेरामॅन हनुमंत पवार, सच्चिदानंद पुरी, आझाद मैदान, मुंबई. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि एसटी कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त चांगली माहिती एसटी कर्मचाऱ्यांची सगळ्या गावोगावी खेडेपाडी पाठवा, एवढंच तुम्हाला आवाहन करीत आहे. धन्यवाद. असं कसं देत नाही.